सन्मान्य शिष्य गांधी सभा व्यासपीठावरती वतींनी मयंग भोसलेंसह सगळी मान्य मंडळी बंधू भगिनी माता ही एका गावची सभा आहे हे एका जिल्हा परिषद गटाची सभा आहे असा प्रश्न मला पडलेला इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना लाभला धन्यवाद देतो बांधवांनो एक गोष्ट मला सांगा महेंद्रजी रस्ता अलग अलग है मंदिर एक है वेगवेगळे पक्ष वेगळे असले तर पक्षाचं धोरण विकास हेच असलं पाहिजे आणि आहे पण खेड तालुक्यामध्ये विकास म्हणजे रामदास कदम आणि रामदास कदम म्हणजे विकास तुम्ही याच्या आधी आला असता आणखी अंदाज असतो पण लोक आला असता या पुराला उशीर झाला त्याला सर्वस्वी जबाबदार आपणच आहात आणि पूर आला आता त्याला पण जबाबदार आपणच आहात असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार अतिशय एक चांगला मावळा मला मिळाला असं म्हटलं तरी देखील चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही बांधवांनो काल योग्य बदल आम्ही सगळे कार्यक्रम आटपून निघालो होतो एवढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला योगी दादांना सांगितलं त्यांचा राष्ट्रभूषण म्हणून महाराष्ट्रभूषण म्हणून सन्मान आज झाला त्यांना धर्मागत ठिकाणी यांचा सत्कार करण्यासाठी कोकणातले सगळे आमदार आपल्या उपस्थित आहेत त्यांचा फोन झाल्यानंतर मला योगी दादांनी म्हटलं की मला गेलं पाहिजे उद्याच्या कार्यक्रमाचं काय मी म्हटलं चिंता करू नको तुझा बाप अजून मजबूत आहे नाही म्हटलं मी उद्या फक्त किसनजीवाले नाराज झाले थोडेसे त्यांचा कार्यक्रम मी त्यानंतर केला बाकी सगळ्यांनी मानी घेतली आणि आपलं तुम्हाला हे कार्यक्रम सगळे आपण घेतले किसनजीची अडचण वेगळी आहे मला किसनजीमध्ये दादानच पाठवायचं आहे तर मग ती कारण मी आपल्या घटनेमध्ये सांगेन म्हटलं पण दादानी एका गावासाठी आता आपण यादी वाचली एका गावासाठी एका वेळेला 5 कोटी रुपये मंजूर करून दादाने घेतले ही साधी गोष्ट नाही बाबा मागच्या 8 महिन्यामध्ये 550 कोटी मंजूर करून घेतले दापोली मतदारसंघासाठी ही साधी गोष्ट नाही बाबा दादाचा पायदा जसा माझा प्रवास होता शशिकांतजी दादा रात्री 2 वाजता निघतात सकाळी 6 पोचतात 6:30 पोचतात 11 मंत्रालयात जातात 2 मंत्रालयातून निघतात आणि पुन्हा संध्याकाळी 7 मतदारसंघात येतात आपल्या कुटुंबाला आपल्या मुलीला आपल्या मुलीला मुंबईत असलेल्या ठिकाणी भेटायला देखील जात नाही अशी दादाच्या नावाचा मी पाहतो काल गाडीमधूनच फोन लावला त्या मुलीने मुलीला व्हॉट्सअप वगैरे घेतला आणि आम्ही त्याने बोललो दादाच्या मुलीने ती अशी अवस्था आहे आणि म्हणून आपण म्हणतो स्वतःसाठी जगला तो मेला स्वतःसाठी जगला तो मेला दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला जनसेवा ही स्वसेवा कशी असते की रामदास भाईंच्या नंतर योगेश दादांनी संबंध दापोली मतदारसंघाच्या जनतेला दाखवून दिले दाखवून दिले आणि म्हणून या संबंध कोकणामध्ये कोकणाचा विकास करीत असताना एक गोष्ट अजून कमी होती मला बारमाही पाणी पाहिजे कोकणामध्ये आणि ज्यावेळेला कोकणामध्ये बारमाही पाणी होईल त्यावेळेला दुबाव आणि किमान स्थिती होईल फळबागा होती आपली मुलं नोकरीसाठी ठाण्यात पुण्यात मुंबईत जाणार नाही माझे अनेक वर्ष प्रयत्न चालू होते आपल्याला मला सांगायला आनंद होतो आहे मागच्या 8 दिवसाआधी एकनाथ शिंदेजी आणि मी जवळजवळ 3.5 तास बसलो होतो त्यांच्या वर्षा बंगल्या होते सचिव कपूर साहेब होते संबंधित अधिकारी होते आणि कोयनेचं पाणी 67 TMC हे उचलून
कोकणाला द्यायचा निर्णय झाला, सर्वे झालेला आहे आणि मला सांगायला आनंद होतोय 5,000 कोटी हवे, प्रत्येक वर्षाला 1,000 कोटी देतो असं मला मुख्यमंत्र्यांनी कबूल देखील केलंय। माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं हेच पाणी जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतं, हेच पाणी जर खान्देशमध्ये असतं, हेच पाणी जर विदर्भामध्ये असतं तर त्याचा उपयोग कधी झाला। पण दुर्दैवानं आमच्या हक्काचं पाणी जाऊन समुद्रात मिळत आहे आणि ते आम्हाला मिळत नाही। समजा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो त्यातला 40% पाऊस हा कोकणामध्ये पडतो, सगळं पाणी जाऊन समुद्राच्या मध्ये जाऊन मिळतं नद्या नाल्यांच्या माध्यमातून आणि उन्हाळी आमच्या नद्या त्या कोवऱ्या खड्ड पाणी मिळतात। आणि म्हणून एकनाथ शिंदेला विनंती केली यापुढं तुम्हाला कोकणामध्ये जेवढे बंधारे लागतील पाणी अडवायला त्या सगळ्या बंधाऱ्यांना पैसे देण्याचा निश्चितपणे एकनाथ शिंदेनी मला कबूल केलंय आणि त्याच्याबद्दल निर्णय देखील ज्या वेळेला इथे सगळे आले होते तिथं त्यांनी जाहीर पण केलं। आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोकणाच्या विकासाचे दरवाजे आता उघडले असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटतं। काय केला उद्धवजी, तुम्ही उद्धवजीला विचारे 2.5 वर्ष इथं तुम्ही आलात खेळला, काय सांगितलं मी खाली आता आलोय माझ्या हातात काय नाही। अरे 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता सगळ्या तुमच्या हातात पैसा होता ना, मग तुम्ही केलं काय? 57% निधी राष्ट्रवादीला, 33% निधी काँग्रेसला आणि ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे त्या पक्षाला फक्त 16% निधी वाढला, 16% फक्त 32 मध्ये बसलंय आणि फक्त सह्या केल्या आणि अजितदादांनी त्या सह्यांच्या वरती राष्ट्रवादी पक्ष वाढवला। तिथं तिथं शिवसेनेचे आमदार होते, तिथं कोट्यावधी रुपये राष्ट्रवादीच्या माझ्या आमदारांना अजितदादांनी दिले आणि शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची कोंडी घेऊन तेव्हा कुठे होता तुम्ही? अगं आता खोके बोलताय, आता गद्दार बोलताय, मग निधी वाटप झालं तेव्हा तुम्ही होतात कुठे? बांधवानो एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतोय, रामदास दरबोधी प्रचंड अन्याय केला या उद्धव ठाकरे 2009 सालामध्ये गुहागर मतदारसंघात मला तिकीट दिली, माझ्या मतदारसंघाचे 2 भाग झाले, एक दापोली मतदारसंघामध्ये आणि एक गुहागर मतदारसंघात। शेवटचे 9 दिवस असताना मला तिकीट दिली, महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांना 1 महिना असताना तिकीट वाटप केलं, मला फक्त 9 दिवस असताना तिकीट वाटप केलं आणि गुहागर मतदारसंघात दिला आणि मला तिथे उद्धव ठाकरेंनीच मांडला। आपल्या शिवसेनेच्या नेत्यावरच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्यांनी माझी सगळं केली उद्धव ठाकरे, त्याच्यासाठी महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता असतो तो पुढचा मुख्यमंत्री असतो, त्याला तेव्हा 2009 मध्ये मुख्यमंत्री व्हायचं होतं। आणि म्हणून आपल्या एका नेत्याला सांगून मला गुहागामध्ये पाडण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनी केलं हे मी जाहीरपणे सांगतोय बांधवा, ते संबंध जगामध्ये असा कुठला नेता मिळणार नाही, आपल्याच नेत्याला आपण पाडायचं। 55 वर्ष योगदान माझं आहे शिवसेनेमध्ये, अनेक वेळेला जेल भोगले, अनेक केसेस घेतल्या, काही गोष्टी मी आता उघडपर्यंत बोलू शकणार नाही बांधवा, नाही बोलू शकणार। पण पक्षवाढीमध्ये सिंहाचा वाटा रामदास कदमचा आहे, महाराष्ट्राचा पक्ष उभा करणार नारायण राणे जवळला गेले पक्षातून, त्यावेळेला मला उद्धव ठाकरेंच्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेल्या बसवल्याशिवाय 1 वर्ष उद्धव ठाकरे मातोश्रीला बाहेर पडत नव्हते, मी त्यांच्या रक्षणासाठी माझ्या छातीची ढाल करून मी पुढच्या सीटवर बसलो होतो, त्या माणसाला संपवण्याचं पाप देखील उद्धव ठाकरेंनी केलं। जणू काय बाळासाहेब कधी जात आहेत आणि कधी रामदास कदम संपवतोय, बाळासाहेब कधी जात आहेत आणि कधी बाळासाहेबांच्या जवळच्या नेत्याने मी संपवतोय। मनोज जोशींची काय अवस्था केली, स्टेजवर त्याला खाली उतरा लावलं शिवाजी बाग मध्ये, आपण सगळ्यांनी पाहिलं असाल बाळासाहेबांच्या सोबत एक एक नेते होते, माझं मंत्रीपद काढून घेतलं आपल्या मुलाला दिलं, माझी आमदारकी काढली आपल्या मुलाच्या मतदारसंघात दिली, दिवाकर गावतेंचं मंत्रिपद काढलं, दिवाकर गावतेंची आमदारकी काढली,
त्यांच्या मुलाच्या मतदारसंघातली बाप मुख्यमंत्री गट कॅबिनेट मंत्री आणि नेते बाहेर जे खोक्यात येतील मिठाईचे त्यांना तिकीट, जे मिठाईचे खोके देतील त्यांना मंत्रिपद। हे सुसरा प्रमुख गेल्यानंतर एकमेक कार्यक्रम हा उद्धव ठाकरे चालू केला। आम्ही कंटाळलो थकलो सांगून आमदारांना भेटी नाही, मंत्र्यांना भेट नाही, खासदारांना भेट नाही, जायचं कुठं कुणी आता मग न्याय झाला कोण? आणि मग शेवटी न्यायला जर आम्ही हा निर्णय घेतला माझी न्यायला जर घेतला, हे सगळे आमदार ज्या वेळेला गुवाहाटीला गेले त्याविषयी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला, आमदार भाई पाच मिनिटं येईल का मातोश्री होती, म्हटलं तुम्ही सगळं घालून बसला तो आता अजून एक संधी आहे तुम्हाला उद्धवजी, तुम्ही राष्ट्रवादीने काँग्रेस सोडा आज सोडा, 24 तासाच्या आतमध्ये गुवाहाटीला गेलेले सगळे आमदार तुमच्या पायाजवळ ना आणीन तर माझं नाव आमदार कदम नाही, माझं नाव आमदार कदम नाही, सगळे आमदार आम्ही आणतो सोडा काँग्रेस आणि राष्ट्रवादी। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं, शिवाजी पार्कच्या जाहीर सभेवर सांगितलं होतं की मला काँग्रेस सोबत जाण्याची कधी वेळ आली तर माझं पक्षाचं शिवसेना नावाच्या पक्षाचं दुकान मी बंद करून टाकेल, उभं आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत संघर्ष करून शिवसेना मोठी केली बाळासाहेबांनी, मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला। म्हणणार आज त्या मराठी माणसामध्ये दोन तुकडे करण्याचं पाप शरद पवारांनी केलंय, उद्धव ठाकरेला आताशी पकडून शिवसेना प्रमुख जिवंत असताना जे जमलं नाही शरद पवारांना ते बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी डाव सांगला याला आताशी पकडून याला मुख्यमंत्री बनवला, गणपती बाप्पा म्हणून घरी बसवला आणि बांधून शेवटी आपला डाव सामला। हा निर्णय आम्ही घेतला नसता तर या 40 आमदारांपैकी एकही आमदार निवडून नसता आला, आदितदादांनी सगळ्यांना खाऊन टाकलं असतं, सगळ्यांना खाऊन टाकलं, शिवसेना संपली असते सगळी, तर आपण सगळ्यांनी समजून घ्या बांधव, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, कगावी गावी पगडा दिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, होय होय अगदी शंकरराव चव्हाणांपासून आपण जर इतिहास पाहिला तर हिमालयाच्या पाठीशी हा सह्याद्री कणखरपणे उभा घालायला आपल्याला पाहायला मिळतो पाहायला मिळतो। आणि शिवसेना शिवसेना प्रमुखांनी वाघ पाडले, वाघ आमच्या जागे देव देश आणि धर्मासाठी प्राण घेताना हाती सुगा मी सग दाग आम्हाला काय कुणाची भीती, कधी घाबरलो नाही कधी डगमगलो नाही, हा पक्ष आम्ही मोठा केला। उद्धवजी तुमच्यावरती किती केसेस आहेत सांगाव, तुमचं योगदान काय पक्षासाठी सांगा, बाळासाहेबांचा मुलगा म्हणून तुम्ही फक्त खुर्च्या उभवत आहे, बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून तुम्ही हुकुमशाही म्हणून जगताय, तुमचं योगदान काय? अरे मी माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, आज सगळ्या बांधवांना सांगेन जोपर्यंत आमदार कदम जिवंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याशी बेमानी कदापि होणार नाही हे सांगण्यासाठी इथं आलो, जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बेमानी कदापि होणार नाही। शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेमानी की उद्धव ठाकरेंनी केले हे देवराम भोसलेला जाऊन सांगा, देवराम भोसले तुम्ही 90 सालात तुमचं माझं माझ्यासोबत योगदान तुमचं आहे पण आपण आमची पण बाजू ऐकून घेतली पाहिजे, भावनेमध्ये भावनात्मक लाटणांमध्ये किती दिवस आपण झुकून बसणार आहात किती दिवस, आणि म्हणून आज आपल्याला एकच सांगेन माझ्यानंतर योगेदादा विकासाला कुठेही कमी पडणार नाही, कुठेही विकासाला कमी पडणार नाही। तुम्ही आज एक काम सांगितलं 10 लाखाचं ते काम देवराम भोसल्यांचं नाही, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा साथी सर्वप्रथम मित्र द्यायला त्याला भाग्य लागतं आणि ते भाग्य योगेदादा कदम याला नक्की मिळेल असं या ठिकाणी आपलं होतं, कुठेही कशी यात्रा येणार नाही। आता व्यासपीठावरती पण काळो काय समर्पण काळो काय नाही हे सगळे पत्रकार म्हणतील रामदास भाईंनी काळोखात भाषण केलं,
पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला 90 सालचा खेड तालुका पुन्हा एकदा व्हा, आपल्याला 90 सालचा खेड तालुका पुन्हा बघायचा। मला कुळवंडी तालुक्याला सलाम केलं पाहिजे। कुळवंडी फोडण्याचा दागस्तान काही लोकांनी केलं होतं, पण आमचे दगडू निकम ताके लोक देखील, सुभाषी देखील, मावळे सेला मामा आज देखील जिवंत आहेत। मला अभिमान आहे सगळ्या कुळवंडीच्या माझ्या साधा बंधूंनी सगळ्यांचा। आज देखील इथं आपल्या खोपी मधली काही मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे। कुठली वाडी? कुठली कुठली विकास कामाची कुठली अडचण आली नाही? तुम्ही सांगाल तेवढा पैसा आणू। आज देखील रामदास कदमांच्या शब्दाला किंमत मंत्रालयामध्ये आहे। रामदास कदमांनी सांगावं आणि मंत्र्यांनी पैसा घ्यावा हे आज देखील चालू आहे। तेव्हा कुठेही अडचण नाही। आमचा नंदू भोसले देखील आता किसनगीता माझ्यासोबत आलेला आहे। किसनगीतच्या भोसले माझ्यासोबत आता आहे। माझी ताकद आणखी पुन्हा वाढली आणि भोसले मागे असले की ताकद आणखी येते। कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदार, वागावा गवती भाव अनुसरले सूप भाव, शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू किती, बावटा धावन तोंडात भोसला सडे जो मात्र। त्या भोसला माझ्यासोबत असेल तर मला किती म्हणायचं मला। आणि म्हणून एवढं सांगेन, वक्त आता है तो तक भी बदलते है, वक्त आता है तो तक भी बदलते है। कुछ बेईमान बेटे अपने बाप से भी बेईमानी करते हैं, ये उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं। एवढंच मी अध्यक्ष आपल्याला सांगेन, उद्धव ठाकरेने आपल्या वडिलांच्या विचाराशी बेईमानी केली, गद्दारी केली, त्याची फळं त्याला भरसा आणखी भोगा आणखी भोगा लागतील। ज्या आदित्य ठाकरेंनी माझं मंत्रिपद घेतलंय, माझी आमदारकी घेतली, ते सगळं त्याला भोगायला लागेल। सगळ्या नेत्यांना संपवण्याचं पाप बाप बेटांनी केलंय, हेही त्यांना भोगायला लागेल। आणि एक गोष्ट मला शेवटी सांगायची आहे की उद्धव ठाकरे खेळला कुणाला घेऊन आला? बाडग्याला। कोण बाडगा आहे का? कोण सांगेल का? अगं उद्धव ठाकरे खेळला कुणाला घेऊन आला? अगं बाडगा याची अवकाश आहे का? अगं उद्धव ठाकरे तू कुणाला आणतोय? ज्याला मी मोठी केली यांचा बाप मी आहे, यांचा गुरु देखील मी आहे, यांची ओळख रामदास कदम आहे। या सापाला दूध मी पाजला। या संध्यानी तीन बत्ती नाकीवरती नाक्यावरती भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला, त्याला घेऊन तू येतोय माझ्या अंगावरती। 5 तारखेला खेळला सभेला, काय झालं? 19 तारखेच्या सभेला मधमाशाच्या पोळ्यावरती कोणी दगड मारला की जसा मधमाशा सगळे बाहेर पडतात, तसा 19 तारखेला मधमाशा सारखे संबंध कोकण बाहेर पडला। आणि हा म्हणता 10 पटीने सभेत जाहीर करून टाकली, दाखवून दिली। आणि कोकण रामदास कदमाच्या पाठाशी खंबीरपणे उभा आहे की माझ्या कोकणवासियांनी 19 तारखेला उद्धव ठाकरेंना दाखवून दिलं, दाखवून दिलं। मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो। आतापर्यंत मला साथ दिली तशीच साथ माझ्या योगेशच्या पाठाशी खंबीरपणे उभं राहून साथ द्या अशी आपल्याला कळकळीची आग्रहाची विनंती करतो आणि इथं सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।